नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण कांद्याच्या पातीची भाजी करणार आहोत दोन पद्धतीने। तर त्यासाठी मी इथे ही दोन जुडी कांद्याचे पात घेतलेले आहे, या पद्धतीने कट केले आणि ती स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। हे बघा, भाजीमध्ये घालण्यासाठी मी इथे या 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, या पद्धतीने कट करून घेतल्यात। आणि 3 चमचे मी इथे ही मुगाची डाळ घेतलेली आहे, अर्धा तास अगोदर भिजवून। तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये तेल घालून घेऊयात। 2 पळ्या इतपत मी इथे तेल घातलेलं आहे। तेलामध्ये आपल्याला इथे घालायचे 1/4 चमचा जिरं। जिरं तडतडून झाल्याच्या नंतर घालायच्यात हिरव्या मिरच्या। आता आपण भाजी घालून घेऊयात। भाजीच्या वरच आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची। त्या पालेभाज्या जितक्या पटकन होतात ना, तितक्याच त्या खायला देखील खूप छान लागतात। गरम गरम भाजी आणि त्यासोबत बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खूप छान लागते खायला। मीठ घालून घ्यायचे चवीनुसार। मिक्स करून घेऊयात। मीठ घालताना काळजी घ्यायची की भाजी ही शिजून कमी होते, त्यामुळे मिठाचं प्रमाण जे आहे ते बेताणीच घालायचं। आता आपण इथे 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूयात। तुम्ही ते पाहू शकता, आपल्या भाजीचा कलर देखील चेंज झालेला नाहीये आणि भाजी इथे आपली मस्त अशी शिजलेली आहे। याची फ्लेम थोडीशी हाय करूयात आणि भाजी परतून घेऊयात। भाजी आपली इथे तयार आहे। आता आपण दुसऱ्या पद्धतीने करूयात। एक जुडी मी इथे ही कांद्याचे पात बारीक कट करून घेतलेले आहे आणि इथे आपण ही भाजी दाण्याचा कूट घालून करणार आहोत। हे बघा, मी इथे हा 1/2 कप भाजलेल्या दाण्याचा कूट घेतलेला आहे। मी इथे कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे। आता आपल्याला त्यात 1/4 चमचा जिरं घालायचे। जिरं तडतडल्याच्या नंतर लगेच भाजी घालून घ्यायची। एक चमचा आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे। ही चमच्याची साईज जी आहे ती लहान आहे म्हणून मी अजून इथे 1/2 चमचा घालते। तुम्हाला कितपत तिखट हवंय त्यानुसार लाल तिखट घालायचं आहे। आपल्याकडे जेव्हा हिरवी मिरची नसेल बाय चान्स, तर तुम्ही इथे लाल तिखटाचा वापर करू शकता, त्याने देखील ही भाजी खूप छान होते। आता आपण दाण्याचा कूट घालून घेऊयात। मीठ घालायचे चवीनुसार।
2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून भाजी शिजून देऊयात। जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही, नाहीतर भाजी काळी पडते। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, आता आपण झाकण काढूयात। भाजी आपली इथे तयार आहे। प्लेट मध्ये काढूया एका। मस्त अशा आपल्या दोन पद्धतीने कांद्याच्या पातीच्या भाज्या इथे तयार आहेत। नक्की ट्राय करा। आणि ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। वैशाली मुळे या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटी वाजवायला अजिबात विसरू नका।